निसर्गाचं रौद्ररूप काय असतं हे आज गणपतीपुळेला पाहायला मिळालं. बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा इथं बसला आणि त्यानंतरची ही भयान दृश्य. हा व्हिडिओ पहा. रविवार असल्यामुळे गणपतीपुळेच्या किनारपट्टीवर लोकांची अक्षरशः झुंबड उडालेली होती. तब्बल 20,000 लोक इथं आल्याची नोंद मंदिर संस्थांकडे. समुद्र उधाणलेला होता. ओहोटीवेळी समुद्राचं पाणी ओसरत होतं, त्यामुळे पर्यटक बिंदास्त पाण्याकडे जात होते. मात्र चक्रीवादळाची या लोकांना काहीही फिकीर नव्हती. तितक्यात एक लाट आली आणि तिने काय केलं ते तुम्हीच पहा. बिपरजॉय चक्रीवादळाचा इशारा आधीच हवामान विभागाने दिलेला होता. समुद्राजवळ न जाण्याच्या सूचना होत्या, तरी ऐकणार ते लोक कुठं आणि शेवटी व्हायचं तेच झालं. नशिबानं या लाटेत आतापर्यंत कुणीही वाहून गेल्याची माहिती नाही. मात्र लाटेपासून धावताना अनेक पर्यटक जखमी झालेत, अनेकांचे पाय मुरगळले. त्यातील 4 जणांवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इथल्या स्टॉलधारकांचं मोठं नुकसान झालं. या घटनेनंतर जीवरक्षकांनी पर्यटकांना समुद्राकडे न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण इथं एक मूलभूत प्रश्न तयार होतो. गणपतीपुळेची किनारपट्टी ही पर्यटकांसाठी कायमच धोक्याची राहिली आहे, ती कायमच असुरक्षित आहे. या किनारपट्टी लगतच खोल समुद्र आहे, त्यामुळे दरवर्षी इथं किमान 10 ते 12 लोक वाहून जातात. मात्र तरीही प्रशासनाकडून ही किनारपट्टी कायमची बंद का केली जात नाही? गणपतीपुळे मंदिर प्रशासनही याबाबत कडक पावलं का उचलत नाही? आजच्या घटनेनंतर तरी प्रशासनानं जागा होऊन तिथल्या भक्तांचा विचार करणं गरजेचं आहे. आणि भक्तांनीही तिथं आल्यानंतर गणपतीपुळेचा समुद्र खोल आहे आपली जीवाची फिकीर करणं गरजेचं आहे. आणि निसर्गाला हलक्यात घेणं कधीही त्यांच्यासाठी योग्य नाही.